आंध्र प्रदेश पुद्दुचेरी सीमेवरचं यनम गाव. इथले 80 लोक युरोपियन युनियनच्या निवडणुकीसाठी मतदान करतात. या भागावरच्या 231 वर्ष जुन्या फ्रेंच अधिपत्याच्या या खुणा आहेत. फ्रेंच सरकार बरोबर काम करणाऱ्या लोकांना आपोआपच फ्रान्सचं नागरिकत्व मिळालं. त्यांचे वारसदारही फ्रान्सचे नागरिक आहेत. फ्रान्समध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकांपासून सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही मतदान करतो. 1979 सालापासून तर आम्ही युरोपियन युनियनच्या निवडणुकीतही मत देतो. या निवडणुकीत उमेदवार मतदारांना भेटतही नाही. सरकारने राबवलेल्या योजना आणि त्यांची धोरणं यावरून मतदार त्यांचं मत कुणाला द्यायचं हे ठरवतात. या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धत नसते. फ्रेंच गव्हर्नमेंट एक सिस्टम भेटते प्रॉक्सी वोट लन जेपीसी. ज्यांना मतदानासाठी जाता येत नाही ते एका अधिकार पत्राद्वारे इतरांना त्यांच्या वतीने मतदान करण्याचा अधिकार देऊ शकतात. एक मतदार इतर दोन मतदारांच्या वतीने मतदान करू शकतो. आमची शिकायची सोय होते. युरोपियन युनियनमध्ये असलेल्या सगळ्या देशांमध्ये आम्ही प्रवास करू शकतो. तसंच आम्हाला फ्रेंच सरकारच्या योजनांचेही सगळे फायदे मिळतात. चक्रीवादळ किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आम्हाला फ्रान्सकडून मदत मिळते. तसंच फ्रान्स सरकारकडून वयोवृद्धांना मिळणारं निवृत्ती वेतन आणि इतर लाभही आम्हाला मिळतात. मेडिकल संबंधीच्या फॅसिलिटीज. यनम गाव 1954 मध्ये भारतात विलीन झालं आणि आता ते पुद्दुचेरी प्रशासनाच्या अखत्यारीत येतं.